निवडक बालकुमार साधना राम आणि कृष्णी लेखन अरुणा ढेरे सादरीकरण दीपाली अवकाळे सर्व वेचून घरी यायला रामला पुष्कळ संध्याकाळ झाली कृष्णीची धार काढायची वेळ टळून गेली होती खर तर पमीला सुद्धा आता धार काढता येते आणि रामने बजावून सांगितल्यापासून कृष्णी देखील तिला त्रास न देता धार काढू देते पण पमी घरात ठरेल तर ना तिला सारखं बाहेर हुंदडायला हवं राम धावतच घराशी पोहोचला तर दाराशी लाल चुटूक सारवट गाडी उभी नक्कीच ते तिकोण्याचे थोरले आबा आले असणार पण असे मध्येच ते तर एकदाच आले होते त्याआधी आजोबा गेले तेव्हा आजीला घेऊन जायला आले होते ते तिचे थोरले भाऊ होते ना पण आजी त्यांना नाही येणार म्हणाली म्हणाली की ही आई बापा विन पोर आहेत दोन्ही या नातवंडांना सोडून मी कुठे जाणार नाही मग थोरले आबा रागवले आणि तरा तरा निघूनच गेले मग आज एकदम कसे काय आले राम मग घरात पुढच्या दारानं गेलाच नाही मागच्या दारातून स्वयंपाकघरात जाऊन त्यानं कासंडी घेतली आणि तो गोठ्यात कृष्णीपाशीच गेला मोठ्या मोठ्या डोळ्यांची कपाळावर पांढरा चांदव असलेली कृष्णी त्याची फार आवडती होती त्याची मैत्रीणच होती म्हणा ना तिच्या गळ्यात पडून त्यानं दिवसभरातल्या सगळ्या गमती तिला सांगितल्या मग तिच्या तोंडाशी गाल घासून थोडे तिचे लाड केले धार काढून कासंडी भरली तेव्हा इवलीशी कालवड तिच्यापाशी नेऊन उभी केली आणि ती कशी दूध पिते हे पाहत राहिला एकदा आपण पण असंच तिच्या अंचळाला तोंड लावून दूध प्यायला पाहिजे त्यानं ठरवलं एवढ्यात कुठून तरी धावत येऊन पमी गोठ्यात हजर झाली तिनं धपक्कन त्याच्या पाठीवर उडीच मारली <laughs> कुठे होतास रे इतका वेळ चल मला पाठगुळी घेऊन चल आत ती म्हणाली आत ते तिकोण्याचे आबा आलेत राम म्हणाला हो पण तू कसं का ओळखलंस पमीची जीभ नाकाला लागली आत तिच्या असल्या गाडीतून आपल्याकडे कधी दुसरं कुणी आलंय का राम म्हणाला आणि पाठीवरची पमी आणि हातातली भरली कासंडी सावरत स्वयंपाक घरात आला दूध झाकून ठेवत दोघं मासघराच्या दारापाशी आली आणि ओटीवरची बोलणी गुपचूप ऐकायला लागली तर मग मी उद्याच घेऊन जातो तिला आबा आजीला म्हणत होते उद्याच आजीचा आवाज एकदम कापायला लागला आता काय झालं तू तर गाव सोडून पुण्याला जायचं म्हणतेस मी परत परत थोडाच येणार आहे नाही तो तिला उद्याच आबांचा घोगरट आवाज ऐकताना पमी एकदम रडायलाच लागली <laughs> मी मी नाही रे जाणार त्यांच्याकडे ती घुसमटत म्हणाली है तुला कशाला कोण नेईल तसं असतं तर आजीनं केव्हाच पाठवलं असतं आपल्याला तिकडे पण आजी तेव्हा काय म्हणाली होती आठवत आहे ना माझ्या जीवात जीव असे तो मी नातवंडांना दूर करणार नाही असं म्हणाली होती हो ना आणि आपण तर तिला किती मदत करतो मग कशाला पाठवेल ती तुला त्यांच्याकडे आणि आता तर पुण्याला शिकायला जायचंय आपल्याला मग पण पण ती फक्त तुलाच घेऊन पुण्याला जाणार असली तर पमी रडव्या आवाजात कुजबुजली नाही ग आजी तर म्हणते नेहमी कि तू कलेक्टर होशील ठमकाये म्हणते की नाही पण पमीची समजूत पटली नाही ती सरळ ओटीवर गेली आणि दोन्ही हात कमरेवर ठेवून थोरले आबांना ओरडून म्हणाली मी तुमच्या बरोबर येणार नाही ना नाही नाही कधीच नाही थोरले आबा आधी एकदम गोंधळले आणि मग खो खो हसायला लागले तुला <laughs> कशाला नेतोय ग मी महामाये ते म्हणाले तशी पमी वरमली आजीकडे टकाटका बघत राहिली रागानं तिला नुसतं रडू येत होत आजीनं सावकाश तिच्या पाठीवर हात फिरवला आणि म्हणाली जा तुला कोणी कुठे पाठवत नाहीये जा तू राम बरोबर तिकडे प्रार्थना म्हणून टाक जा जराशानं आजीनं दोघांना न बोलताच जीव घातलं रामकडे तर तिनं पाहिलंही नाही काहीतरी झालंय पमे पण काय ते समजत नाहीये तो अंथरुणावर पडल्या पडल्या पमीला म्हणाला पण ती येडच्याप झोपूनच गेली पटकन रामला मात्र लवकर झोप येईना खूप उशिरापर्यंत आजी तिच्या भावाशी बोलत बसली होती राम कूस बदलून थकला मग कधीतरी त्याला झोप लागली सकाळी दोघं उठली ती उन्हा चांगली वर आल्यावर आजीनं उठवलं कसं नाही आपल्याला आज राम चटकन उठून अंथरून पांघरून नीट आवरून ओटीवर आला पण ते थोरले आबा पहाटेच निघून गेलेले दिसत होते दाराशी त्यांची गाडीही नव्हती पमीनं रामला एक जोरात टाळी दिली आणि दोघं नेहमीसारखी दात घासत गोठ्याशी आली पण कृष्णी गोठ्यात कृष्णीच नव्हती तिची कालवडही कुठं दिसेना राम एकदम कावराबावरा झाला बमी उगाच इकडे तिकडे धावत कृष्णीला शोधायला लागली पण राम जागच्या जागीच उभा त्याच्या गळ्यात एकाएकी दुखायला लागलं तिथं रडू कोंडलं होतं ए राम चल की आजीला विचारू कृष्णी कुठे आहे ते बमीनं त्याला हात धरून ओढत आजीकडे आणलं आजी, आजी चुलीजवळ बसली होती राम काही न बोलता तिच्या पुढे उभा राहिला पमी तेवढ्यात आजीच्या गळ्यात पडून विचारायला ला लागली कुठे आहे ग कृष्णी आपल्या आजी कुठे आहे ती आजीनं रामकडे पाहिलं रामचे ओठ घट्ट आवडले होते शेवटी तो कसा बसा म्हणाला म्हणजे म्हणजे कालचं आबाचं बोलणं पमीबद्दल नव्हतं ते कृष्णीलाच घेऊन जाणार होते आणि तू हो म्हणालीस हो म्हणालीस तू का त्याचा आवाज चिरकला आजीनं हाताला धरून त्याला पुढ्यात घेतलं बमी आधीच तिच्या कुशीत होती आजीचे डोळे रात्रभर रडल्यासारखे सुजले होते तोंड कसनुस कळवळल्यासारखं दिसत होत ती भरल्या आवाजात म्हणाली आपण आता पुण्याला जाणार ना मग कृष्णीचं कोण बघणार तिला काय वाऱ्यावर सोडायची होय रे म्हणून पाठवली तिकडे तिथे तिचे नीट चारा पाणी होईल दुपती आहे ती शिवाय जोडीला कालवड मिळाली आहे त्यांना चांगलं बघतील ते तिचं पण मग आजीला रडू आवरलं नाही राम तर आधीच फुटून फुटून रडत होता पमीनंही आपला आवाज त्या दोघांमध्ये मिसळून दिला तो दिवस तसाच गेला दुसराही तसाच आजी पुण्याला जायची तयारी करायला लागली राम तिच्या बरोबर बांधाबांध करू लागला होता इतक्यात अंगणातून पमी त्यांना किंचाळून हाका मारायला लागली आजी राम राम आजी बाहेर ये लवकर आजी काय विंचू चावला की काय हिला जा बघ पळ आजी म्हणाली आणि रामच्या मागोमाग काळजीनं तीही अंगणात आली आणि थक्क होऊन उभीच राहिली मोठ्या मोठ्या डोळ्यातून पाणी गाळत कृष्णी अंगणात येऊन उभी होती आता ग बाई हद्दत झाली अग माझे लाडे अग पळून आलीस की काय तीस मैल पळून आलीस आजीनं पुढे येऊन तिच्या पाठीवरून हात फिरवला आणि डोळ्यांना पदर लावला राम सरळ तिच्या गळ्याला लटकला पमी आजीला हलवून विचारायला लागली म्हणजे म्हणजे पळून आली कृष्णी इतक्या लांब गावावरून तिला रस्ता रस्त्या ग आजी आजी न बोलता कृष्णीकडे एकटक पाहत राहिली धापा टाकत कृष्णी तशीच उभी होती जराशानं आजी म्हणाली माझच चुकलं तुला मी तिकडे नको होतं पाठवायला आमचं आतडं तुझ्यात गुंतलंय तसं तुझं पण आमच्यात हे मना आड केलं मी माझी दोन नातवंड तशी तुम्ही दोघी चल ये आत चुकले मी ग ये मग ती रामला म्हणाली जा तिला गोठ्यात ने मी गरम पाण्यानं शेकते तिला थकून आहे बिचारी पमे तिला गुळ भाकरी ने चरायला आणि हो हैब तिला बोलावून आण तिची कालवड पण आणली पाहिजेत ना परत बघते आता तो जातोय का तिकडे आजी डोळे टिपत घरात गेली आणि रामनं कृष्णीच्या मानेवर गाल घासत सरळ खाली तिच्या भरल्या अंचडालाच तोंड लावलं डोळे विस्फारून पमी तर पाहतच राहिली आणि रामच्या गालावरून दूध आणि डोळ्यातून पाणी वाहतच राहिलं